विद्यार्थी मित्रांनो तुमचं या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वस्तुचित्रांची मांडणी नेमकी कशा पद्धतीने करावी याचं एक छोटंसं मार्गदर्शन मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे यातील वस्तू अशा निवडलेल्या आहेत ज्या सहज उपलब्ध होतात आणि म्हणून शक्यतो परीक्षेसाठी या वस्तूंचा वापर जास्तीत जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी वस्तू या अशा पद्धतीच्या निवडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक बकेट एक मग एक भोपळा आणि एक प्लेट त्या प्लेटमध्ये दोन सफरचंद हे वस्तू काढताना आपण त्या कशा काढायच्या आता मी जे म मागे तुम्हाला वस्तूचित्रात बकेटचं चित्रण कसं करावं त्याचं रंगकाम कसं करावं हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्कीच तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलीच असणार आहे त्यामुळे आता इथे मी कलरिंग नाही करत आहे इथं फक्त एक रेखाटन त्या वस्तूंची मांडणी कशी असावी याचं मार्गदर्शन फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे बघा या ठिकाणी बकेट काढून झाली आहे आता बकेट एखाद्या वस्तू जी का पाट पाटासारखी एखादी चौकोनी वस्तू किंवा असं काहीतरी उंचीवर थोडंसं राहील अशा पद्धतीने बकेट ठेवलेली असते ही उंची आता त्या वस्तूचं जे मी यथार्थ चित्रण तुम्हाला चौकोनाचं सांगितलं होतं हा चौकोन त्याचाच एक भाग आहे म्हणून मी बकेटच्या खाली ती वस्तू कशा पद्धतीची असावी समोरचा जो भाग दिसतो आहे तो रुंद आहे पाठीमागे जाणारा भाग हा थोडा कमी झालेला आहे यानंतर मी काढतो आहे मग आता या मग या गोल वस्तूसाठी सुद्धा आय हा आकार काढायचा आहे ज्यातला मी टी काढला आहे रेष उभी रेष आता वरचं गोल काढून दोन्ही बाजूचा भाग काढून मी हा मग या ठिकाणी करतो आहे तुम्ही निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे आता इथे एक लक्षात घ्या की त्या मगाचा जो बूड आहे तो बकेटच्या बुडाच्या थोडासा मी पुढे काढलेला आहे तो याच्यासाठी की बकेटच्या ती समोर आलेली वस्तू आहे हे लक्षात येईल आता हा जो भोपळा आहे या भोपळ्याचा जो बूड आहे जिथं तो भोपळा टेकलेला आहे तो बकेटच्या बुडाच्या लेव्हलला आहे म्हणजेच काय की त्या बकेटला तो टेकून उभा आहे असं स्पष्टपणे दिसतं आता थोडंसं आणखी खाली मी एक आडवी रेष काढली एक प्लेट थोडीशी खोलगट प्लेट असेल ती आता ही प्लेट काढताना ती खोल आहे हे दाखवण्यासाठी त्याची खोली कशी काढली ती लक्षात घ्या यानंतर मी त्याच्यामध्ये दोन ॲपल काढतोय ॲपल टेकलेले आहेत असं दिसणार नाही हा प्लेटच्या तो खाली आहे प्लेटचा काठ समोर आलेला आहे म्हणून ॲपलचे बोर्ड आपल्याला त्या ठिकाणी कसे टेकलेले ते, टेक ते दिसणार नाही भास निर्माण होतोय की त्या प्लेटमध्ये ते ॲपल ठेवलेले आहे यानंतर नको असलेला भाग मी आता काढून टाकतोय म्हणून हा जो नको असलेला भाग आहे हा मुळातच काढताना फिका काढायचा आहे अगदी आल्हादपणे पेन्सिल तुम्हाला त्या ठिकाणी चालवायची आता हे सगळं या ठिकाणी मी रब करून घेतोय खोडून घेतोय नको असलेला भाग काढला म्हणजे मग ती वस्तू अत्यंत परफेक्टपणे तुम्हाला या ठिकाणी दिसेल अशा वेगवेगळ्या वस्तूंची मांडणी तुम्हाला या ठिकाणी करायची फक्त लक्षात घ्यायचं बकेटच्या जेवढ्या खाली 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 तुम्ही वस्तू काढाल तेवढी ती बकेटच्या समोर 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 आहे हे दिसेल जेवढी बकेटच्या मागे मागे बूड जर इतर वस्तूंचा असेल तर याचा अर्थ बकेटच्या ती मागे दिसेल हे असं होऊ नये याची काळजीसुद्धा घेतली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओसाठी सुद्धा क्लिक करा धन्यवाद